कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक पावले उचलण्यात आलेली आहे. शुक्रवार शनिवार रविवार ह्या 3 दिवसाचा जळगाव शहरामध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यासह शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसांगणित वाढत असून बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार 983 कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. गुरुवारी पुन्हा 954 कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. शुक्रवारचा जर आपण विचार केला तर शुक्रवारी 982 हे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते आणि आता शनिवारचा जर आकडेवारीचा जर आपण विचार केला तर 986 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. म्हणजे पूर्ण एका वर्षामध्ये सर्वात जास्त उंचांक जो कोरोनाबाधित रुग्णांचा आहे तो शनिवारच्या आकडेवारीनुसार प्लस पाहावयास मिळत आहे. देशातील जास्त कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा जर विचार केला तर जळगाव जिल्हा हा त्या टॉप 10 जिल्ह्यांपैकी आहे की ज्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याचं नाव समावेश झालेलं आहे. जळगाव जिल्हा हा 8व्या स्थानावर असून ही मोठे चिंतेचा विषय बनला आहे. जळगाव धर्मेंद्र राजपूत, इंडिया आपतक न्यूज. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.